शहर आणि जिल्ह्यात बाधितांची संख्या नऊ हजार आजवर पाच हजार सहाशेहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे सोमवारी सोलापूर शहरात सातशे अकरा अहवाल प्राप्त झाले यात सहाशे एकोणसत्तर निगेटिव्ह तर बेचाळीस पॉझिटिव्ह आले आहेत यातील मृतांची संख्या दोन आहे तर एकसष्ट जण शहरात कोरोनामुक्त झाले आहेत ग्रामीणमध्ये सोमवारी एक हजार वीस अहवाल प्राप्त झाले यातील आठशे एकोणसत्तर अहवाल निगेटिव्ह तर, निगेटिव, तर एकशे अहवाल एक पॉझिटिव्ह आले आहेत यामधील आठ मृतांची नोंद करण्यात आली आहे सोलापूर शहर आणि ग्रामीण मिळून एक हजार सातशे एकतीस अहवाल प्राप्त झाले यात एकशे त्र्याण्णव पॉझिटिव्ह अहवाल आहेत तर मृतांची संख्या दहा झाली असून एकशे बासष्ट जण कोरोनामुक्त झाले आहेत दरम्यान एकूण जिल्ह्याची आतापर्यंतची कोरोना रुग्णांची आकडेवारी याप्रमाणे सोलापूर शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच हजार एकशे सेहेचाळीस असून ग्रामीणमध्ये सोमवारी चार हजार चौऱ्याण्णव पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले एकूण सोमवारी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ हजार दोनशे चाळीस इतकी झाली होती तर सोमवारी शहरात मृत्यूचं प्रमाण तीनशे सदुसष्ट रुग्णांचं होतं तर ग्रामीणमध्ये एकशे वीस रुग्ण मृत्यू पावले एकूण मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या चारशे सत्त्याऐंशी इतकी झाली आहे सोमवारी शहरात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या एक हजार पाचशे सत्तावीस इतकी होती तर ग्रामीणमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या एक हजार सहाशे पंचवीस इतकी होती एकूण उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या तीन हजार एकशे बावन्न इतकी झाली आहे तर सोमवारी शहरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या तीन हजार दोनशे बावन्न इतकी होती तर ग्रामीणमध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन हजार तीनशे एकोणपन्नास इतकी होती एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाच हजार सहाशे एक इतकी झाली होती